रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपंढरी गावात नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. सागराला नारळ अर्पण करून दर्या राजा शांत हो, आमचे रक्षण कर, आमची भरभराट होऊ दे अशी विनवणी करण्यात आली. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पारंपरिक सण. या दिवशी सागराला नारळ अर्पण करून कोळी बांधव त्याला शांत होण्यासाठी प्रार्थना करतात. कारण पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो, पण या दिवसापासून समुद्र शांत होतो आणि कोळी लोक आपल्या मासेमारी व्यवसायाला सुरुवात करतात. या सणाच्या दिवशी प्रत्येक कोळी बांधवांच्या घरात गोड पदार्थाबरोबरच मासेही बनवले जातात आणि वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेलही असते. की आम्हाला गोड बनवायला आवडते. ह्या टायमाचा मच्छी वगैरे तळायला, ही फ्राय करायला, पापलेटची, ही आम्हाला आवडते. आमची मुलं बाला व्यवस्थित असतात, सर्व नटले सजलेली, त्यांना सर्व व्यवस्थित असते हे केलेला. नारळी पौर्णिमेचा आमचा सण आहे कोळ्यांचा, म्हणून आम्ही आज गोड पदार्थ करून सर्व कुटुंबांनी खाणार आहोत. मच्छी काय असेल ते बनवायचं, खायचा दिवस आहे ना.